हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञा दयानंद गौरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण फि सिक्स्थ स्टँडर्डचा जो ट्वेल्थ चॅप्टर आहे सिंपल मशीन्स त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी प्लीज प्लीज, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि अफकोर्स व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग सुरू करूया आपला सिंपल अँड मशीन या चॅप्टरच्या सेकंड पार्टला ओके लेट्स ट्राय दिस प्लेस अ पेन्सिल ऑन अ टेबल प्लेस अ रूलर प्लेस अ रूलर ऑन इट ॲट राईट अँगल्स विथ इट आपल्याला एक पेन्सिल टेबलवर ठेवायला सांगितले तिला काटकोन करेल अशी एक पट्टी तिच्यावर आपल्याला ठेवायची आहे मधोमध तिच्या मधोमध ठेवावी लागेल इमेजमध्ये जसं दाखवलं आहे तसं अ पेपर वेट ऑन वन अँड ऑफ दी रूलर आणि पट्टीच्या एका कॉर्नरला एका अँडला आपल्याला पेपरवेट जो आहे वजन थे थे जे आहे ते ठेवायचं आहे प्रेस द अदर अँड विथ युअर फिंगर टू लिफ्ट द वेट आणि दुसऱ्या अँडचं जे दुसऱ्या अँडची जी बाजू आहे जिथे आपण काहीच ठेवलेलं नाही आहे तिथे आपल्याला प्रेस करायचं आहे बोटाने ठीक आहे आणि ते व पेपर वेट जे आहे ते उचलायला आपल्याला सांगितलं सो ते उचलायचं आहे विच आर द लोड आम द एफर्ट आम अँड द फलक्रम ऑफ दिस लेवर म्हणजेच कोणत्या बाजूचं जे तुम तुमच्या हाताला कोणतं जे मुवमेंट आहे ते जाणवलं एफ एफर्ट आम म्हणजेच भारभुजा जी आहे किंवा बलभुजा जी आहे ठीक आहे आणि कोणते टेकू हे आहेत ते तुम्हाला इथे सांगायचं आहे फलक्रम म्हणजेच टेकू ओके आ, लेवर टेकू हे तुम्हाला कोणते आहेत ते इथे सांगायचे आहेत ना गो ऑन इनक्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन द पेपर वेट अँड द पेन्सिल

लेस द लेस अँड लेस फोर्स इज रिक्वायर्ड टू लिफ्ट द पेपर वेट सच अ लेवर इज कॉल्ड अ लिवर ऑफ फर्स्ट ऑर्डर म्हणजेच काय तर भारभुजांच्या ज्या तुलनेत मलभुजा जी आहे आपली फोर्स जे आहे ते जसजशी लांब होत जातं ना तस तसं ते पेपरवेट उचलण्यासाठी आपल्याला कमी शक्ती लावावी लागते ठीक आहे आणि हा तर्फेचा जो पहिला प्रकार होता कोणता तर जे आपण पेपर वेट उचलण्याचा प्रयत्न करतो आहे ना तो ओके सेकंड द पिक्चर शोज हाव वी यूज अँड ओपनर टू रिमूव्ह द कॅप ऑफ अ सॉस बॉटल आता आपल्याला इमेजमध्ये दाखवलं आहे ओपनर जो आहे त्या ओपनरच्या सहाय्याने जे जा झाकण आहे सॉस बॉटलचं ते आपल्याला ओपन करायचं आहे ट्राय टू डू द सेम युअरसेल्फ टू रिमूव्ह द टाईट फिटिंग कॅप द ओपनर इज रेस्टेड ऑन द कॅप अँड वी अप्लाय फोर्स ऑन द अपोजिट एन्ड ऑफ द ओपनर टू पुल इट अपवर्ड्स ओपनरच्या वेळेला आपण कसं कशा पद्धतीने ओपनर हे करतो तर ओपनर बघितलं असेल तुम्ही त्या झाकणात आपण टाकतो ओपन करण्यासाठी अडकवतो आणि त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे खालच्या बाजूला आपण एफर्ट देतो खालच्या बाजूला आपण शक्ती लागतो राईट त्याच्यामुळे ते झाकण जे आहे ते थटकन उडालं जातं म्हणजे निघतं ओके देन द कॅब ऑल्सो गेट्स पूल अप ॲज द ओपनर रोटेट अबाउट द फलक्रम आणि जसा ओपनर जो आहे तो रोटेट होतो म्हणजे वरच्या दिशेने जसा ओपनर जोर लावतो आपण तो त्याच्यामुळे तो वरच्या दिशेने जातो आणि मग जे झाकण आहे ते उघडलं जातं व्हॅन आर द फलक्रम लोड अँड एफर्ट इन दिस केस म्हणजेच यावेळी भार जो आहे लोड जो आहे तो किंवा ते शक्ती जी आहे ती लागते ती कुठे असते ओके ते आपल्याला सांगायचं आहे देन हाऊ डू बी लिफ्ट अँड ऑब्जेक्ट युजिंग टंग्स एखादी वस्तू आपण चिमट्याने कशा पद्धतीने उचलतो सो so ते आपल्याला इमेजमध्ये बघा दाखवलं आहे द वेट ऑर द लोड इज ॲट वन एंड ऑफ दी आम ऑफ दी टंग्स टंगच्या एका बाजूला एका एंडला जे आ त्या वजनाचं जे हे असतं म्हणजे भार असतो तो असतो वी अप्लाय एफर्ट इन द मिडल ऑफ दी आर्म्स आणि आपण त्याच्या मिडलला म्हणजे त्याच्या चिमटा आपण ठरतो तर चिमट्यामध्ये ती वस्तू कुठे असते मिडल साईडला असते राईट मधल्या भागात असते आणि तिथेच आपण जोर लावतो आणि ते पकडतो त्या चिमट्यात बरोबर इट मीन्स द एफर्ट इज अप्लायड इन द मिडल ऑफ दी लिवर वाईल द फलक्रम अँड द लोड आर ॲट दी अपोजिट एंड आजचाच अर्थ काय तर फल लेवर जे आहे ते कुठे असतं तर त्या ती वस्तू जेव्हा आपण पकडतो ना मध्यभागी तर तिथे असतं आणि जे फलक्रम आणि लोड जो असतो तो कुठे असतो ऑपोजिट एंडला म्हणजे आपण वरच्या बाजूने तो चिमटा चिमटा पकडतो की नाही देन देर आर थ्री टाईप्स ऑफ लिव्हर डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द एफर्ट द फलक्रम अँड द लोड तीन प्रकारचे तर्फेचे प्रकार असतात ओके त्याचं जे स्थान असतं ते तीन प्रकारचं असतं शक्ती जी आहे ती बल दॅन टेकू जो आहे तो ओके देन भार त्याच्यावर जो काही लोड पडतो तो ओके देन लिव्हर ऑफ द फर्स्ट ऑर्डर आता फर्स्ट ऑर्डरमध्ये लिवरचं काय हे असेल तर द फलक्रम इज इन द सेंटर फलक्रम जे आहे ते सेंटरला आहे आता त्याच्यानंतर हे आहे जे आपण पेन्सिलचं उदाहरण बघितलं सुरुवातीला वर इथे पेन्सिल आणि पट्टीचं आणि जो पेपरवेट होता सो सेम इथे कंडिशन दाखवले फर्स्ट ऑर्डरमध्ये कसं असतं द फलक्रम इज इन द सेंटर द लोड इज ॲट वन एंड वाईल द एफर्ट इज ॲट अदर एंड लोड एका बाजूला असतो एफर्ट दुसऱ्या बाजूला असतात okay? ओके त्यावेळेस आपण ती लिफ्ट करू शकतो दॅन सेकंड ऑर्डरमध्ये द लोड इज इन द सेंटर लो द फलक्रम ऑन वन साईड अँड द एफर्ट ऑन द अदर साईड लोड मध्ये असतं ओके त्याच्यानंतर फलक्रम जे और ला Then, third, lever, uh, आए, आहे ते वन साईडला असतं आणि एफर्ट आपण दुसऱ्या बाजूला लावतो ओके म्हणजे सेम बाजूला आपण एफर्ट लावतो आणि लोड अपोजिट साईडला असतं तुम्ही ओपनरचं जे पाहिलं ते देन थर्ड लेवर ऑफ दी थर्ड ऑर्डर द एफर्ट इज इन द सेंटर एफर्ट कुठे सेंटरमध्ये आहे इथे आपण बघतोय सेंटरमध्ये एफर्ट आहे द फलक्रम ऑन वन साईड अँड द लोड ऑन अदर साईड फलक्रम जे आहे ते एका बाजूला आहे आणि लोड जो आहे तो uh, जिथे आपण चिमट्याचं उदाहरण इथे पाहिलं सेम कंडिशन ओके okay? सो so, या इमेजवरनं आपल्याला हे क्लिअर झालं असेल की को कोणाची पझिशन काय आहे ओके देन यूज युअर ब्रेन पॉवर ठीक आहे सम मशीन्स वी यूज इन अवर डे टू डे लाईफ आर शोन इन द पिक्चर वॉट इज द टाईप ऑफ लिवर इन ईच ऑफ दिस काही मशीन्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो सो त्याच्यामध्ये लिव्हर जे आहे ओके प्रत्येक इमेजमध्ये ते कोणत्या प्रकारचं आहे ओके किंवा तो प्रकार कोणता आहे त्याचा हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे देन लेट्स ट्राय धिस आता पुली पुली म्हणजेच कपी ओके सो बघूया आता ही जी इमेज आहे ही कप्पीची इमेज आहे पुली ओके टेक अ पेन्सिल सम स्टिकिंग पे टेप अँड एम टी रील ऑफ थ्रेड हाफ अ मीटर ऑफ थिक थ्रेड अ वेट सच ॲज अँड इरेजर दॅट कॅन बी टाय टू द थ्रेड प्ले डव ओके आता काय सांगितलं आपल्याला पेन्सिल घ्यायचं आहे चिकटपट्टी घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोऱ्याचे रिकामी रील जे आहेत ते घ्यायचं आहे अर्धा मीटर जाड दोरा घ्यायचा आहे नंतर खोड रबर वगैरे आहे दोरीला बांधता येईल असं आणि चिकट माती जी असते ती आपल्याला घ्यायची ओके देन प्लेस द पेन्सिल ऑन द टेबल सो दॅट इट जस्ट सो दॅट इट इट जस्ट ओवर द एच ऑफ दी टेबल टेबलाच्या कडेवरून ती पुढे येईल अशा पद्धतीने पेन्सिल जी आहे ती आपल्याला टेबलावर ठेवायचे देन फिक्स इट फर्मली टू द टेबल युझिंग द स्टिकिंग टेप आणि Uh, चिकटपट्टीने टेबलावरती टेप जी आहे uh, 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 ती पक्की चिकटवायची आहे इन्सर्ट द रील ओवर द पार्ट ऑफ द पेन्सिल दॅट जट्स आउट आणि काय करायचं आहे रीळ जी आहे ती पेन्सिलच्या पुढे आलेल्या भागावर अडकवायची आहे ओके देन पुटल लंप ऑफ द प्ले डव ऑन द टीप ऑफ द पेन्सिल सो दॅट द रील डज नॉट कम ऑफ त्याच्यानंतर पेन्सिलच्या टोकावर रंगीत मातीचा जो गोळा आहे तो बसवायचा आहे ओके ज्याच्यामुळे काय होईल रीळ जी आहे ती निसटणार नाही ठीक आहे देन ड्रॉ द थिक थ्रेड हॅविंग अ हॅविंग द वेट ॲट वन अँड ओवर दिस रील व्हॉट हॅपन वेन द लॉ वेन द लॉज अँड वेन द लूज हॅ अँड ऑफ द थ्रेड इज हेल्ड अँड पूल डाऊन द वेट टाईट ॲट द अदर एन्ड गेट्स लिफ्टेड अप नंतर काय सांगितलंय आपल्याला आता या रिळावरून एका बाजूला वजन असलेला असणारा जो जाडा दोरा आहे तो सोडायचा आहे आणि या दोऱ्याचे मोकळे टोक धरून खाली ओढले तर काय होते ओके दुसऱ्या टोकाला जर बांधलेले वजन असेल ते वर उचलले जाते बरोबर देन सच अ डिवाईज विथ अ ग्रुवड व्हील अँड थ्रेड डिझाईन टू लिफ्ट वेट इज कॉल्ड अ पुलिंग आणि वजन उचलण्याच्या उचलण्यासाठी खाच असलेले जे चाक असतं की नाही आणि दोरी असते तर या खाचेला आणि त्या दोरीला पुली असं म्हणतात जे इमेजमध्ये इथे दाखवलेलं आहे ओके ही खाच आणि ही दोरी सो याला पुली असं म्हणतात ओके द नेक्स्ट हाऊ डज इट हेल्प टू अस टू यूज अ पुली म्हणजेच त्याचा वापर जो आहे तो काय असतो किंवा त्याचा उपयोग काय होतो इफ वी यूज अ पुली फोर्स कॅन बी अप्लायड इन द डाऊनवर्ड डायरेक्शन टू लिफ्टिंग द वेट इन द अपवर्ड इन अँड अपवर्ड डायरेक्शन दिस इज कन्व्हेंट दिस इज कन्व्हेंट अँड कनविनियंट अँड इझी यू मस्ट हॅव सीन सम एक्झाम्पल्स ऑफ पुस पुलीस इन डे टू डे यूज मेक अ लिस्ट ऑफ दिस ओके okay? म्हणजे वरच्या दिशेने वजन उचलण्यासाठी खालच्या दिशेने जो आपण शक्ती लावतो शक्ती लावता येते राईट त्याच्यामुळे काय होतं ते काम जे असतं ते अधिक सोयीचं जातं अधिक सोप्पं जातं आणि रोजच्या वापरातील रोजच्या वापरात जर आपण या पुलीची काही का उदाहरणं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे कसं असतं ओके अँड मेक अ लिस्ट ऑफ दिस त्यांची यादी पाह यादी करा जे तुम्ही रोजच्या रोजच्या वापरात जर असं काही तुम्ही वापरत असाल तर दॅन कॅन यू टेल अ व्हील अँड एक्सेल चाक व्हील आणि एक्सेल आणि जे आस असतं ते एक्सेल ऑल ऑफ यू मस्ट हॅव एन्जॉयड सिटिंग ऑन अ जायंट व्हील जायंट व्हील जे आहे आकाशपाणं आपण म्हणतो त्याच्यावर तुम्ही बसला असालच सो व्हॉट मेक्स द जायंट व्हील गो राऊंड ते जाय मोठं चा जे चाक असतं ते कसं फिरतं द जायंट व्हील इज फीटेड टू अ रॉड ॲट इट सेंटर जायंट व्हील जे आहे ते एका रॉडला सेंटरला जे आहे ते लावलेलं असतं ठीक आहे धिस रॉड इज कॉल्ड अँड एक्सेल आणि याच रॉडला एक्सेल असं म्हणतात ओके ओके द जायंट व्हील इज फिटेड टू अ रॉड अँड रॉड ॲट इट्स सेंटर ओके धिस रॉड इज कॉल्ड अँड एक्सेल वेन आय एक्सेल स्टार्ट रोटेटिंग विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी द व्हील फीट एट टू इट ऑल्सो स्टार्ट रोटेटिंग जेव्हा हे एक्सेल जे आहे ते थ्रू इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने फिरू लागते त्याच्याबरोबर मग हे चाक जे आहे ते सुद्धा फिरू लागतं ओके धिस कॉम्बिनेशन ऑफ अँड एक्सेल अँड अ व्हेल इज अ सिम्पल मशीन आणि ह्याच कॉम्बिनेशनला आपण सिंपल मशीन असं म्हणतो साधं मशीन म्हणतो वी सी इन्युमरेबल एक्झाम्पल ऑफ इट्स यूज आपण ह्याचे भरपूर एक्झाम्पल जे आहेत ते बघितलेले आहेत वेन द पॅडल ऑफ द पॅडल ऑफ अ सायकल इज रोटेटेड द विल स्टार्ट रोटेटिंग हाऊ डज दिस हॅपन जेव्हा सायकलचं पॅडल फिरतं तेव्हा सुद्धा हे चाक जे आहे so, ते फिरू लागतं सो कशामुळे होतं असं त्याच्यानंतर आपण बघूया मेंटेनन्स ऑफ मशीन्स मशीनची जी काळजी आहे ती आपण कशी कशा प्रकारे घेतली पाहिजे पार्ट्स ऑफ मशीन्स रब अगेन्स्ट वन अनदर वेन दे आर यूज जेव्हा ह्या मशीन्स यूज होतात तेव्हा काय होतात त्याचे जे पार्ट okay? Soil, डु, 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 पार्ट्स असतात ते एकमेकांवर घासले जातात ओके सॉइल डस्टी पार्ट्स क्रिएट मोर फ्रिक्शन धूळ बसून खराब झालेल्या भागांमध्ये जे अधिक घर्षण जे आहे ते होतं ठीक आहे घासल्या जातात त्या सम पार्ट्स अफेक्टेड बाय दी वेदर रस्ट अँड इरॉड काही जे पार्ट्स असतात ते हवामानाच्या त्या परिणामामुळे गंजतात सुद्धा ठीक आहे आणि घासलं जाऊन त्यांची झीजही होते मशीन्स गेट डॅमेज त्या डॅमेज होतात और बिकम यूजलेस ड्यू टू सच वेअर अँड टेअर आणि त्या यूजलेस होतात म्हणजे त्याचा आपण उपयोग करू शकत नाही अशा होतात टू अवॉइड धिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ दी मशीन आणि हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर मशीनंची आपल्याला व्यवस्थित काळजी जी आहे ती घेतली पाहिजे ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ अ मशीन ऑल इट्स पार्ट्स आर वाईप्ड क्लीन यंत्राची जर आपल्याला काळजी काळजी राखताना त्याचे सर्व भाग पुसुन okay? so uh, जे आहेत ते आपण पुसून स्वच्छ केले पाहिजेत ओके ऑइल ऑर लुब्रिकंट इज रिलीज बिटवीन पार्ट्स दॅट रब अगेन्स्ट ईच अदर सो दॅट देर इज लेस फ्रिक्शन बिटवीन दॅम अँड द वेअरिंग इज रिड्यूज जे ऑइल आहे ऑइलिंग आपण म्हणतो ना सो so ऑइलसुद्धा आपल्याला करायला हवी ठीक आहे ज्याच्यामुळे काय होतं ज ते जो पार्ट आहे तो जंग नाही पकडत त्याच्यावर गंज पकडत नाही आणि त्याची घर्षण होऊन जी झीज होते ना ती ते कमी होतं ठीक आहे मशीन्स आर कवर्ड वॅन नॉट इन यूज प्रिव्हेंट डस्ट सेटिंग ऑन दॅम जेव्हा त्या यूज नसतील आपण करत तेव्हा त्या कवर केल्या पाहिजेत टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ वेदर मेटलिक पार्ट्स इन अ मशीन आर पेंटेड एक्सटर्नली अँड द मशीन्स आर ऑलवेज कॅप ड्राय आणि हवामानाचा परिणाम होऊ न होऊ नये म्हणून यंत्रातील ते जे धातू असतात त्याच्या त्याने बनलेल्या भागांवर रंग दिला जातो म्हणजेच कलर केला जातं त्या भागांना आणि कोरडी राहतील याची आपण काळजी घेतो राईट देन डू यू नो बिग फॅक्टरीज हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स मोठ्या मोठ्या ज्या फॅक्टरी असतात त्याच्यामध्ये एक वेगळा स्वतंत्र असा विभागच असतो डिपार्टमेंटच असतं जे फक्त मशीनींची काळजी घेतं फॅक्टरीज आर क्लोज ॲट रेग्युलर फिक्स पिरियड फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स ठराविक कालावधीसाठी जे कारखाने आहेत फॅक्टरी आहेत त्यासुद्धा बंद राहतात ओके ना ऑलवेज रिमेंबर इफ मशीन्स आर नॉट प्रॉपरली मेंटेन दे विल बी ऑफ नो यूज वेन वी ॲक्च्युली नीड दॅम यंत्राची जर आपण काळजी घेतली नाही तर काय होईल ज्यावेळेस आपल्याला त्या हव्या आहेत जेव्हा आपल्याला त्यांची गरज असेल त्यावेळेस त्या आपल्याला त्यांचा आपल्याला उपयोग करता येणार नाही बिफोर वी यूज अ मशीन वी मस्ट लर्न हाव टू हँडल इट प्रॉपरली सो दॅट देर आर नो ॲक्सिडेंट मशीन uh, जे आहेत त्या यूज करण्याआधी आपल्याला हे माहीत असणं माहीत असायला हवं की त्या uh, कशाप्रकारे त्यांचा वापर जो आहे तो केला पाहिजे राईट right? ज्याच्यामुळे कोणताही अपघात होणार नाही आणि आपण uh, आपण काळजीने uh, काळजी घेऊन ती कामं जी आहेत ती करू देन लेट्स सी वॉट वी हॅव लर्न मशीन्स आर यूज फॉर रिड्युसिंग एफर्ट्स अँड डुईंग मोर वर्क इन लेस टाईम मशीन ज्या आहेत त्या ऑफकोर्स आपली आपला वेळ जो आहे तो वाचवतात त्याच्यामुळे आपलं श्रम जे आहे आपली मेहनत जी आहे ती कमी होते आपले एफर्ट्स कमी होतात दॅन सम मशीन्स आर सिम्पल व्हायल अदर्स आर कॉम्प्लेक्स काही मशीन ह्या सिंपल आहेत साध्या आहेत तर काही मशीन्स या कॉम्प्लेक्स आहेत म्हणजे त्या पार्ट पार्टने जॉईन केलेल्या आहेत द वेज द लिवर द इन्क्लाइन प्लेन अँड द पुली अँड द व्हील अँड एक्सेल आर सिम्पल मशीन सिम्पल मशीन कोणत्या आहेत तर वेज आहे लिवर आहे इन्क्लाइन प्लेन आहे पुली आहे व्हील आणि ॲक्सिल देन दर आर थ्री टाईप्स ऑफ लिवर बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ एफर्ट तीन प्रकारचे लिवर आहेत पोझिशन बेस्ड एफर्टवर एफर्ट लोड आणि फलक्रम ओके तीन प्रकारचे लिवर आहेत देन मशीन शुड बी मेंटेन प्रॉपरली टू कीप दॅम इन गुड वर्किंग कंडिशन मशीन चांगला ठेवला पाहिजेत आपल्याला ज्याच्यामुळे आपण इन फ्युचर त्याचा यूज जो आहे तो करू शकू राईट right? सो फ्रेंड्स इथे आपला जो ट्वेल्थ चैप्टर आहे आ, सिंपल मशीन्स ओके तो कम्प्लीट झालेला आहे होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे हा धडा आहे हा समजला असावा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आमचे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा पार्ट टू आहे त्याच्यामुळे पार्ट वनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेलच किंवा आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ही लिंक पाहू शकता तुम्ही हा चॅप्टर पाहू शकता याचा पार्ट वन पाहू शकता सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे